नमस्कार मंडळी. तर बऱ्याचदा आपल्या घरात लहान मुलंच काय पण मोठ्या व्यक्तीही पालक खायला कंटाळा करतात. पण पालकपासून आज आपण अगदी नवीन आणि कुरकुरीत अशी रेसिपी बघणार आहोत. या पालकच्या स्टिक खाल्ल्यावर कोणाला ओळखलंही जाणार नाही की ही रेसिपी पालकपासून बनली आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी एक वाटी चण्याची डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवली होती. 4 ते 5 तासात ही डाळ अगदी छान अशी भिजते, अगदी छान मऊ झालेली आहे. आणि आता ही डाळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे. चण्याच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळही वापरू शकतात, तुम्हाला जर चण्याची डाळ खायची नसेल तर. तर डाळ मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली आहे. 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात. 1 चमचा धने आणि 1/2 चमचा जिरं टाकून घेतला आहे. आणि हे सर्व साहित्य आता लागेल तसं अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकतात अगदी खूप बारीक पेस्ट केली असं नाही. त्यानंतर एक मोठी वाटी घेतली आहे मी आणि त्यामध्ये हे बारीक केलेलं डाळीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे. आणि इथे आता एक लहान पालकची जुडी व्यवस्थित निवडून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे मी. तो पालक सुरीने अगदी बारीक असा कापून घ्यायचा आहे. अगदी टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते. तर इथे आता मी पालक व्यवस्थित कापून घेतला आहे आणि ज्या वाटीत आपण डाळीचं मिश्रण काढून घेतलं आहे त्याच्यात हा पालक टाकून घ्यायचा आहे. आणि पालकला स्वतःची अशी वेगळी चव नसते, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीरही बारीक कापून टाकून घ्यायची आहे. लसूण, मिरची आणि कोथिंबीर पालकला एक वेगळी टेस्ट आणून देतात, त्यामुळे कोथिंबीरही भरपूर टाकायची आहे. तर इथे आता मी कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे आणि तीही वाटीमध्ये टाकून घेतली. आणि त्यानंतर आता 1 चमचा सफेद तीळ टाकून घेतली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि इथे आता थोडासा रंग येण्यासाठी मी 1/2 चमचा हळद टाकली आहे आणि त्यानंतर थोडासा हिंगही टाकून घेतला आहे, यामुळे छान टेस्ट येईल वड्यांना. आणि 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे. तेल टाकल्यामुळे या स्टिक अगदी छान खुसखुशीत येतात. आणि त्यानंतर आता मी हाताने हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तुम्ही तुमच्या अंदाजाने पालक आणि कोथिंबीरचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. तर इथे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे. मला थोडंसं घट्टसर वाटतं आहे, त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून ते पाणी वापरलेलं आहे. अगदी सरभरीत असं हे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे, थोडंसं पातळसर, जास्त घट्ट नाही. तर इथे मिश्रण अगदी छान असं तयार झालं आहे. त्यानंतर इथे मी इडलीचं भांडं घेतलं आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे, ज्यामुळे या स्टिक त्याला चिटकणार नाही. तर आपण तयार करून घेतलेलं मिश्रण या इडली पात्रात अगदी व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. जास्त प्रेस नाही करायचं, अगदी हलकं असं ठेवायचं आहे. त्याला फक्त गोल आकार देऊन द्यायचा आहे, दाबायचं नाही. तर अशा प्रकारे आता मी सर्व मिश्रण इडलीच्या स्टँडमध्ये ठेवून घेते. एका साईडला इडलीच्या भांड्यात पाणी तापायला ठेवलेलं होतं, पाणी अगदी छान असं तापलेलं आहे. आणि आता आपण ज्या इडली पात्रात मिश्रण भरून घेतलेलं आहे ते भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता झाकण बंद करून 15 ते 20 मिनिट या इडली छान शिजवून घ्यायच्या आहेत. तर 15 ते 20 मिनिटानंतर मी पूर्णपणे गार झाल्यावरच इडलीचं भांडं उघडून इडली पात्र काढून घेतले आहेत. अगदी व्यवस्थित असे गार झालेले आहेत. आणि त्यानंतर आता या इडली पात्रातून हे मिश्रण काढायला घाई करायची नाही, पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आणि मगच काढायचं आहे. तुम्ही बघू शकतात खालची बाजू ही अगदी छान अशी शिजलेली आहे आणि भांड्याला तर अजिबात चिटकलेली नाही. थोडंसं तेल लावल्यामुळे हे मिश्रण अजिबात भांड्याला चिकटत नाही. आणि आता सर्व इडल्या काढून घेते मी. याला तुम्ही काहीही नाव देऊ शकतात, इडली किंवा पालकचे वडे वगैरे असं. तर इथे मी पोळपाट घेतलं आहे आणि त्यानंतर शिजवून घेतलेले ज्या इडल्या आहेत त्यांना अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान असा स्टिकसारखा आकार त्यांना
आलेला आहे आणि गार झाल्यावरच कापायचं आहे, ज्यामुळे याचे तुकडेही पडणार नाही, अगदी जशाच्या तशा वड्या राहतील. तर तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत मस्त शिजलेले आहेत आणि छान जाळीदार आलं आहे, कारण त्याला आपण जास्त दाबून मिश्रण भरलेलं नव्हतं म्हणून अगदी व्यवस्थित असे सुटसुटीत लेअरही येतात त्याला. तर आता सर्व इडली मी अशा प्रकारे कापून घेते. तुम्ही हवं तर या स्टिक जास्त प्रमाणातही बनवू शकतात आणि 10 ते 15 दिवस या फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतात. तुम्हाला हव्या तेव्हा तुम्ही त्या डीप फ्राय करून घेऊ शकतात. तर इथे मी एका साईडला तेल तापायला ठेवलेलं होतं आणि त्या तेलात मावतील तेवढ्या 4 किंवा 5 स्टिक टाकून अगदी छान अशा तळून घ्यायच्या दोन्ही साईडने. आणि या इडली बनवताना आपण त्यामध्ये सोडा वगैरे इनो काहीही वापरलेला नाही, कारण आपण भिजवलेली चण्याची डाळ वापरलेली असल्यामुळे इडली किंवा सोडा वापरायची गरजच पडत नाही. तर इथे तुम्ही बघू शकतात पालकच्या स्टिक अगदी छान अशा तळून झालेल्या आहेत आणि जेवढ्या आपण त्या पातळ कापू तेवढ्या त्या पटकन तळल्या जातात, खूप काही वेळ नाही लागत. तर लहान मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही या स्टिक तयार करू शकतात किंवा त्यांना टिफिनलाही देऊ शकतात, अगदी भरपूर वेळ कुरकुरीत राहतात. तर अशा प्रकारेच आता राहिलेल्या सर्व स्टिक मी तळून घेते. तुम्ही बघू शकतात अगदी छान असे जाळीदार या स्टिक आलेल्या आहेत आणि मस्त आतपर्यंत तळल्याही गेल्या आहेत. तर इथे मी गरमागरम पालकच्या स्टिक टोमॅटो केचपसोबत सर्व केलेल्या आहेत. आहे ना अगदी मजेदार रेसिपी आणि अगदी झटपट तयार होणारी आहे. थोडीशी पूर्वतयारी केली की अगदी पटकन या पालकच्या स्टिक आपण बनवू शकतो आणि लहान मुलं काय मोठे व्यक्तीही ओळखणार नाही की या स्टिक तुम्ही पालकपासून बनवलेल्या आहेत. चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा आणि तुम्हीही एकदा या पालक स्टिक नक्की ट्राय करा. बघा तुम्हाला काय तुमच्या घरातल्या लहान मुलांनाही नक्कीच आवडेल ही रेसिपी.